असेल त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत. पण एक गोष्ट पक्की आहे, काँग्रेसचा विचार चालणार नाही. ज्यावेळी सगळे लोक मोदीजींच्या विरोधात एकत्रित येत आहेत त्यावेळी हे म्हणून चालणार नाही की आम्ही कोणाला सोबत घेणार नाही. जे येतील त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत. आमचे दरवाजे खुले आहेत. पण एक गोष्ट पक्की आहे, काँग्रेसचा विचार चालणार नाही. तो तुष्टीकरणाचा विचार आहे. तुष्टीकरणाचा विचार करणारे पक्ष जर असतील आम्ही त्यांना सोबत घेऊ शकत नाही. एमआयएम सारखे पक्ष नाही घेऊ शकत, मुस्लिम लीग नाही घेऊ शकत. हा जो तुष्टीकरणाचा जो काही ही जी नीती आहे की ज्या नीतीमुळे या देशाचं विभाजन झालं, का भारत आणि पाकिस्तान दोन देश झाले, कारण त्यावेळच्या काही नेत्यांनी तुष्टीकरणाची नीती ही कायम ठेवली आणि शेवटी तुष्टीकरणातनं वाळत वाळत या देशामध्ये अशी अवस्था आली की दोन देशांचा सिद्धांत मानला गेला आणि दोन देशांचा सिद्धांत मांडल्यानंतर देखील आम्ही तुष्टीकरण संपवू शकलो नाही आणि शेवटी देशाचं विभाजन झालं. आमच्याकरता नेशन फर्स्ट आहे आणि नेशन फर्स्ट असल्यामुळे तुष्टीकरणाची नीती करणारा कुठलाही पक्ष आम्ही सोबत घेणार नाही. बाकी आमचे दरवाजे खुले आहेत.